नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपले स्वागत आपल्या भागातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बोलूयात आजच्या बातमीकडे केवळ शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काम मात्र अफजलखानाचं करायचं अशी सणसणीत टीका करत गेल्या पंधरा वर्षात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे केवळ लबाड आणि खोटं बोलले असं वक्तव्य जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती मंगलदास बांदल यांनी कलि बांदल हे तळेगाव ढमढेरे येथे महाआघाडीच उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते गेल्या पंधरा वर्षात आढळराव पाटलांनी केवळ फसवी आश्वासनं दिली ंदा परिवर्तन घडवून आणत डॉक्टर अमोल कोल्हे यांना बहुमतानं विजयी करा असं आवाहन त्यांनी या सभेमध्ये केलं आहे पाहुयात मंगलदास बांदल यांचं भाषण खर तर कालच आम्ही त्या ठिकाणी जुन्नर आणि त्या परिसरामध्ये आपण सगळी मंडळी होतो हजारोच्या संख्येने मित्रांनो गोळा होतात सगळी लोक त्या ठिकाणी अमोलला पाहण्यासाठी सगळी मंडळी येत आहेत अरे गोर गरीब लोक त्या ठिकाणी उभी राहत आहेत काल गाड्यावाल्यांची मिटिंग झाली गाड्यावाल्यांनी सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला तळेगावमध्ये सुद्धा गाड्यावाली या परिसरामध्ये गाड्यावाली मंडळी भरपूर आहे सगळी गाड्यावाली मंडळी काल तिथे होती सगळ्यांनी त्या ठिकाणी शब्द दिला की आम्ही अमोल कोल्ह्यांचं काम करणार काही हो कारण पंधरा वर्ष या माणसाने सगळ्यांना फसवलेलं आहे आता आम्ही फसणार नाही आणि म्हणून एक लक्षात ठेवा गाडा चालू करेल नाही चरल त्याने सगळ्यांना तुम्ही जवळून पाहिलेलं आहे काम करायचंच म्हणलं काय अडचण आहे पंधरा वर्ष हा माणूस लबाड बोलतोय खोटं बोलतोय आणि सांगतोय नाही नाही असं झालंच पाहिजे तसं झालंच पाहिजे पण हा माणूस काय करू शकणार नाही म्हणून आपण एक लक्षात ठेवा मित्रांनो उद्याचं राजकारण आता ठरलेलं आहे उद्या त्या ठिकाणी काय पण होमोल कोल्हे शिरूचा खासदार होणार आहे कुणाला काय करायचं ते करू द्या मित्रांनो पण ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून काल परवा मोदी साहेब आले वेगवेगळ्या पद्धतीने पवार कुटुंबावरती बोलले पलीकडे त्या ठिकाणी दुसरे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आले त्यांनी बी त्या ठिकाणी पवार साहेबांना सांगितलं पवार कुटुंबाच्या वरती ते काय बोलले की पवार कुटुंबियाच्या बाबतीत ते बोलले अभि पवार फॅमिली को हमको उखाडना पडेगा पवार साहेबांची दुसऱ्या दिवशी सभा झाली पवार साहेबांनी काय सांगितलं आपण सगळ्यांनी पाहिलं पण मी अमित शहा तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात तुम्ही मोठ्या आहात तुम्ही तुम्ही तुमच्या पाहडीने राहा पवार साहेबांचं वाकडं करण्याची हिंमत तुमच्यामध्ये नाही अनेक शहा आले अरे आदिलशाही गेली कुतुबशाही झाली औरंगजेब शहा आला काय ठेवून गेले महाराष्ट्रामध्ये फक्त त्यांची कबर राहिली बाकीचं काही करता नाही आलंय तू तर कुठला कोण तुम्ही पवार साहेबांच्यावर बोलता आमचे कैलासवाशी बापूसाहेब तिथे म्हणायचे अरे बसलेला हत्ती हा उभा राहिलेल्या गाढवापेक्षा फार मोठा असतो तुम्ही कुणाची उंची मोजायला निघलाय पवार साहेबांची उंची मोजायला निघलाय तुम्ही तुम्ही बरोबरी करू शकत नाही साहेबांची मग एक लक्षात ठेवा यांच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर त्यांचं बघा शिलालेख एका बाजूला त्या आढळटावांच्या घरामध्ये एक शिलालेख निघला आहे त्यांना छत्रपतींनी पदवी दिली आणि मग ते सगळ्या गावघे इकडून भेटायला गेले की त्या ठिकाणी त्याच्यासमोर बसवतात आणि सांगतात मी छत्रपतींच्या घराण्यातलाय अरे तू कसला छत्रपती शिवाजीचं नाव घेतून काम अफजल खानाचं करतो तू तू शिवाजी होऊच शकत नाही अरे आमचा अमोल बघा तिकडला बघा रिकाडला बघा तो माणूस बघा कसा आहे पासटी सत्तरी क्रॉस केलेला माणूस आहे अरे आमचा माणूस उमेदवार कसा देखनाय नाकन बिकन कसा गोरा गोरा गडी आणलाय आम्ही अरे असा माणूस मिळला शक्य आहे कुठेही जा कुठल्याही सभेत जा माणसांनी सेल्फी काढून काढून उमेदवार जाम केलाय बळ बळ माणसाला ओढावं लागतंय बाबा चल ए बाबा चल लोक शिव्या देतात आम्हाला ए तुझं काय जातं रे महिला मंडळीत म्हणतात हे मुद्या याला जरा बाजूला करा आमचं काढू दे जरा काय म्हणजे लोक एवढी त्या ठिकाणी अग्रेशिवपणे त्या माणसाला भेटत आहेत कारण ज्यानं स्वतःचं सर्वस्व त्या ठिकाणी घाण ठेवलं अरे वडील प्रॉपर्टी मिळली आई वडिलांनी दिलेली प्रॉपर्टी भावांची प्रॉपर्टी एका बाजूला बँकेमध्ये घाण ठेवली आणि आपल्या पिता पुत्रांना संभाजी आणि शिवाजींना ज्यानं मोठं करण्याचा प्रयत्न केला त्याचा स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे पण शिरूर तालुक्यामधून प्रदीप दादा अशोक पवार तुम्ही आणि मी आम्ही सगळ्या नाना असतील बवर असतील पोपटराव गावडे तुम्ही असाल धनगर समाजाची सगळी माणसं तुम्हाला मानणारी माणसं आहे बापूसाहेब काँग्रेसची सगळी माणसं आहे सगळ्यांनी मिळून आपल्याला आप <laughs> जास्त काय करायचं नाही पण पंचवीस हजाराचं लीड त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे कारण आपण जास्त देणारी आमची ताकद तेवढी कारण <laughs> बाकीची मंडळी मोठमोठ्या मौट ती बघू आपण व्यासपीठ त्या पुत्रांसाठी छत्रपती शिवाजी आणि संभाजीसाठी ज्याने वर्चस्व सर्वस्व वाहून टाकलं सगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या घरादारावरती नांगर त्या पोराने फिरवला त्या पोराला वनवासाचं पोरग करू नका आपल्याला पाप लागेल लक्षात ठेवा कारण समोरचा माणूस इतका फसवाय पहिल्यांदा उभं राहायला मला नारायण पवारचं स्मारक करील सगळं संपलं पण नारायण पवारचं स्मारक अजून उभं राहिलं आहे कुणाला काय सांगितलं असेल जिल्हा परिषदला मदत करतो पंचायत समितीला मदत करतो विधानसभेला दादा आपल्याला लावेल तोंडाला बोट म्हणून मी याव करतो मी त्याव करतो ते काही करणार नाही <laughs> शेवट आपल्यालाच दादा आपलंच त्या ठिकाणी वर्चस्व तयार करायचं आहे म्हणून आपण सगळे मायबाप बाप मंडळी कारण आम्ही सतत सातत्याने फिरत आहेत आजी दादांचा विश्वास पवारसाहेबांचा विश्वास हा विश्वास आपल्याला त्या ठिकाणी सार्थ ठरवायचा आहे म्हणून आज एकोणतीस तारखेला सगळ्या मायबापांना शेतकरी बांधवांना आणि समाजातील सगळ्या माणसांना मी आव्हान करतो की आपण सगळ्यांनीच एकोणतीस तारखेला बटनावरती त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या गड्याळाच्या चित्रावरती बटन दाबून त्या ठिकाणी आपल्याला अमोल कोल्ल्यांना संसदेत पाठवायचा आहे Apple Channel